9 ऑक्टोबरला अर्थात रविवारी आहे कोजागिरी पौर्णिमा, आणि ही कोजागिरी पौर्णिमा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत उत्तम असते. कोजागिरी पौर्णिमा ही इतर पौर्णिमांपेक्षा नक्कीच वेगळी असते. या पौर्णिमेला तुम्ही काही उपाय करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला असे सुद्धा काही खास उपाय केले जातात ज्यामुळे आपल्यावरचं कर्ज कमी होऊ शकतं. अर्थात तुम्ही कर्जाने बेजार झाला असाल, कितीही प्रयत्न केले तरी कर्ज वाढतच जात असेल, तर कर्जातनं मुक्त होण्यासाठी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय करू शकता. श्रद्धा भक्तीने हे उपाय करून बघा, नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. कोणते आहेत ते उपाय? चला जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी व्यक्त होतो आणि त्यामुळेच कोजागिरी पौर्णिमेला काही खास उपाय केले जातात. त्यातलाच पहिला उपाय म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही लक्ष्मीपूजन नक्की करा. मंडळी लक्षात घ्या, कोजागिरी पौर्णिमेला असं म्हणतात की माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन को जागरती असं विचारते. याचा अर्थ कोण जाग आहे असा प्रश्न ती विचारते. नुसतंच जाग आहे असं नाही, तर कोण ईश्वर नामस्मरणामध्ये मग्न आहे असा सुद्धा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जर तुम्ही जागून लक्ष्मीपूजन केलं आणि त्यानंतर लक्ष्मीच्या नावाचा जप केलात किंवा तुमच्या इष्टदेवाच्या नावाचा जप करत बसलात, तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्यामुळे आपण ऋणातून मुक्त होतो, कर्जाच्या बोजातून आपली सुटका होते. त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा आणि श्री सुक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनाम यापैकी कुठल्याही स्तोत्राचा जप नक्की करा. ही स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसतील तर ती तुम्ही कमीत कमी ऐका. त्याचबरोबर श्रीकृष्णाच्या मधुराष्टकमचा पाठ सुद्धा नक्की करा. या सगळ्या गोष्टींमुळे कर्जातून आपली लवकरच सुटका होते. कोजागिरी पौर्णिमा खास असते आणि त्या दिवशी भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केल्यानंतर अशी स्तोत्र आपण म्हटली किंवा मन लावून ऐकली तर नक्कीच आपली सगळ्या प्रकारच्या आर्थिक समस्यातून सुटका होते. असं मानलं जातं की समुद्र मंथनातून तयार झालेले पांढरे शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये 5 पांढरे शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर हे शंख आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. माता लक्ष्मीला पान सुद्धा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी अर्थात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला पान अर्पण करा, स्वतःही ते सेवन करा. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. माता लक्ष्मीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा. मान्यतेनुसार तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मीची कृपा होते. तुळशीच्या शेजारी तुपाचा दिवाही नक्की लावा आणि मध सुद्धा अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलेला दान करा. असं केल्याने सुद्धा पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते असं म्हटलं जातं. आता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला जे लक्ष्मीपूजन करायचं आहे त्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. माता लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावा, गुलाबाच्या फुलांची माळ माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा, त्याचबरोबर पांढरी बर्फी अत्तर सुद्धा अर्पण करा आणि पूजेमध्ये मी मघाशी म्हटलं तसं कनकधारा स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक सुद्धा नक्की म्हणा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.